तोंडी जो नाका आहे तिथून आपल्याला पुढे जाऊन राईट मारायचं आहे किहिमसाठी. सो आपलं असं ठरलं आहे की किहिमला आपण आता नाश्ता करायला चाललो आहे. अलिबाग म्हटलं तर नेमके 2 ते 3 बीचेस जास्त फेमस आहेत, सो आपण कदाचित ते बीचेस कवर करू. खराब आहे काय माहिती बीच जवळचा. किहिम बीचचा टीचा पण एक व्हिडिओ आहे, तो पण मी केलेला आहे, सो तेथे पण डिटेल काही कवर नाही करणार आहे. इथे आम्ही लंच केलेलं प्रसन्नमध्ये मागच्या टायमाला, आणि त्यानंतर जेव्हा आलेलो तेव्हा इथे केलेलं किहिम बीचमध्ये. कंपॅरेटिवली किहिम बीचचं जे होतं ते जेवण मला चांगलं आवडलेलं. सो हा आहे किहिम बीच. गाड्या आपण इथे पार्क केल्यात आणि बाजूलाच नाश्ता करायला बसलो किहिम बीचवर. खूप 20 रुपये पार्किंग, 20 रुपये पार्किंग आहेत ना, आणि 4-व्हीलरचे मला वाटतं 40 की 50 रुपये आहेत. अप टू 100 रुपीज पार्किंग आहेत, बस 100 रुपये आहे एवढं नक्की. सो मॅगी मागवली आहे अविनाशने, अंडा बुर्जी आणि अजून ऑमलेट पाव. सो इथे पहिलंच स्टॉल आहे काकींचा, काकी बनत आहेत. आता आपलं निवांत चाललंय, आज आपण निवांतच ठेवलं ना, पहिला दिवस आहे त्यामुळे निवांत आहे. निवांत आहे, ऍक्च्युली पूर्ण आपली ट्रेक आहे, आपला जो पूर्ण आपला जो बाईक राईड असणार आहे तो स्लो असणार आहे, पण पहिला दिवस अजून स्लो. अच्छा, हा म्हणजे आपण अलिबागच्या आजूबाजूलाच फिरणार आहे, मेन अलिबाग. मेन अलिबाग मध्ये चला, नाश्ता आलाय, ब्रेकफास्ट. आपल्या राईडचा पहिला ब्रेकफास्ट आपण करतोय किहिम बीचला. पूर्ण राईडमध्ये आपल्याला समुद्रच बघायचं आहे, सो बीचच्या बाजूचे आपण वेगळे पदार्थ एक्सप्लोअर करणार आहे. सध्या तरी बेसिक पदार्थ मॅगी, ऑमलेट पाव आणि बुर्जी. सो 50-50 रुपये आहे मॅगी आणि ऑमलेट पाव, 70 रुपये बुर्जी आहे. तर चला म्हणजे या अविनाशासोबत या जेवायला, या नाश्ता करायला. या हा मगाशी लोकल म्हणाला ना, तसं लोकल अलिबागची स्पेशल बुर्जी, अलिबागचं स्पेशल ऑमलेट, अलिबागची मॅगी. नाही अलिबागची मॅगी नाही, मॅगी नेस्लेवाल्याची. अलिबागचं आहे ना. नाश्ता तर चांगला होता, काकींकडे जेवण पण मिळतं जर ऑर्डर दिली तर, पण ऑर्डर, हां ऑर्डर दिली पाहिजे. सो हा आहे किहिम बीच. किहिम बीचला आपण बऱ्याचदा व्हिजिट केलं आहे तर असं काही विशेष नाही. तुम्ही हे आता सिनेमॅटिक शॉर्ट्स एन्जॉय करा, मग पुन्हा भेटू. आमचा या बीच आहे प्रसन्न वॉटर स्पॉट आणि किहिम बीच वॉटर स्पॉट आहे, पण पार्टनरशिपमध्ये आहेत. आपण कुठला किल्ला जी पण राईट आहे, खांदेर उंदेरला पण आपण घेऊन जातो 2 बोटी आहेत आपल्या. अच्छा, आणि तर वॉटर स्पॉट सर्व राईट दिसत, तेवढ्या सर्व राईट चालू आहेत. ही डिस्को बोट राईड आहे, तिची 300 रुपये पर पर्सन आहे. आणि जी जेट स्की राईड आहे तिची 400 रुपये पर पर्सन आहे. 100-200 तेच रेट आहे. पॅकेज घेतलं तर 750 रुपयाला पर पर्सनचं पॅकेज येतं, तुम्हाला 3 राईड भेटते. 3 राईड मिळतात, 3 राईड. मग डिस्को बनाना आणि जे नाही, त्यात डिस्को नाही आहे, डिस्को पॅकेजमध्ये नाही आहे. डिस्कोचे किती? सिंगल 300 रुपये. आणि त्या किल्ल्यावर जायला, किल्ल्याचं नाव काय? आपला उंदेरी किल्ला आणि बाहेरचा खांदेरी किल्ला. अच्छा, ते मागे एकदम दिसतो, तो दिसतो बघा थोडा. हा, मग तिथे जायला मिळतं. हो, जर तुमचा ग्रुप असला ना, ग्रुप 10 जणांचा वगैरे, ते 500 रुपये पर पर्सनने आपण घेऊन जातो. एकच किल्ला, खांदेरी किल्ला. हा किल्ल्याला आपल्या पार्किंगला बोट लावायला चान्स नाही आहे. अच्छा अच्छा. आणि जर तुम्हाला असं सेपरेट जायचं असेल तर 3,500-4,000 मध्ये घेऊन जातो. अच्छा, 3,500-4,000. नाही तर 10 जण असतील तर 500 रुपये पर पर्सन. पर पर्सन येऊन जाऊ. मग कॉन्टॅक्ट करायचं असेल तुम्हाला तर काय कॉन्टॅक्ट नंबर आहे ना? आपला नंबर घेऊन ठेवा ना. सांग ना. 9992-8942-47. सुमेश डोले म्हणून किहिम बीच टाकलं तरी चालेल, 9 गाव टाकलं तुम्ही 9 गाव चालेल. ठीक आहे, चालेल. 11 वाजलेत, निघतोय आता इथून.
फर्स्ट हॅलो. अरे चंडिका देवी मंदिर इथे जवळच आहे ना, मशिदला घर. हां, मशिदीच्या बाजूला. मशिदीच्या बाजूलाच आहे. ओके. आपल्या नुस्ताफिलची मेंबर भावना मांजरेकर, तिच्या मामाचं गाव आहे हे, आणि तिने आपल्याला सजेस्ट केलं की जर तुम्ही तिथे गेलाच आहात तर त्या मंदिराला व्हिजिट करा. बेसिकली गावदेवीचं मंदिर आहे. ही साईड पण चांगली आहे, इथे गाडी लावायला पण जागा आहे. हा कोणाचा तरी बंगला आहे. हे प्रॉपर आपण गावात आलो आता. चामुंडा देवी मंदिर. देवीचं मंदिर आहे, किहिम गावाची ग्रामदेवता आहे. सो इथे आम्ही व्हिजिट केलं. आत्ता आतमध्ये काही गेलो नाही, बाहेरूनच दर्शन घेतलं. इथून बाहेरूनच डायरेक्ट दर्शन होत आहे. तुम्ही जर आलात तर नक्की एकदा भेट द्या. खूप सुंदर मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर आहे. सो असा आपला हा सेटअप आहे. मी दाखवला नव्हता, हा सेटअप आहे. आणि आपल्यासोबत संदेशदादा आहे, अविनाश आहे, कोकण संस्कृती कोकणकर अविनाश. दोघांची चॅनल आहेत, जर तुम्ही बघितले नसाल तर सबस्क्राईब करा. बघितले तर असाल बट ऑब्विस आहे, पण कोणी नसतील बघितले तर नक्की सबस्क्राईब करा. सो आता आपला काय प्लॅन आहे? कान्होजी आंग्रे यांच्या समाधीवरती. अच्छा, कान्होजी आंग्रे समाधी म्हटलं तर तिथे जाणं ते आपलं मेन स्पॉट आहे आजचा, आजच्या दिवसाचं. भावनाचा आय थिंक मामाचं घर इथेच आहे, बाजूला कुठेतरी. आपल्याला काय कन्फर्म माहीत नाही आहे. ती जर असती तर आपण तिला कॉन्टॅक्ट केला असा. फोन केला ॲक्च्युली, पण ती बोलली की बाजूला आहे करून, तर आपल्याला तर कोण ओळखत नाही, त्यामुळे नेक्स्ट टाईम कधीतरी. आणि त्यांचं होमस्टे पण आहे बेसिकली, सांगण्याचं मेन कारण ते आहे. आता मी इथे आहे ना, जे आम्हाला माहिती आहे, जे ऐकलं आहे, इथे मंदिरं खूप आहेत गावामध्ये. इथे आहे, मागे दोन तीन गेली. आलात तर मग, जर तुम्ही फिरायला येत आहे तर मग अशा जागा तुम्ही नक्कीच कवर करू शकता. अच्छा, ओके. आणि हे हॉटेल आहे ना, इथे आतमध्ये स्विमिंग पूल वगैरे पण आहे. हे बघा, हे पण देऊळच आहे. पुन्हा एकदा चोंडीला आलोय आणि आता आपण इथून राईट घेणार आहोत अलिबागसाठी. परत मांडवा वगैरे जायचं असेल तर लेफ्ट घ्यायचं. आणि आता आपण आहोत नाग डोंगरी असं काहीतरी नाव आहे. नाग डोंगरी नाग डोंगरी अलिबागमध्ये आहोत आणि उसाचा रससाठी ब्रेक घेतला. ॲक्च्युली ब्रेक याच्यासाठी घेतला की आयुष्यात पुढे काय करायचं आहे आम्हाला माहीत नाही आहे. जो ठरत आहे म्हटलं आरामात कुठेतरी शांत ठिकाणी बसून थोडंसं पिऊया पण आणि ठरवूया. तो ठरवतो काहीतरी आणि मग 12:14 आणि आता इथून निघतो. जरा आराम केला, प्लॅन केलं आहे, डॉमिनर फेझर आणि आपली पॅशन. तो आपण आपली पॅशन फॉलो करतो, तुम्ही तुमची पॅशन फॉलो करता का खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. अलिबाग अलिबाग
अलिबागच्या तुमच्या काही आठवणी असतील तर मला खाली कमेंटमध्ये सांगा. भरपूर जण अलिबागला पिकनिकसाठी येत असतात. तुमच्यासोबत असा काही युनिक किस्सा झाला असेल तर नक्की सांगा. ही PNP ची बस आहे. अशीच मालदार आणि अजंटाची बसेस असतात. सो त्या तुम्हाला आपलं मांडवाला सोडतील. शिवाजी महाराजांचा पुतळा तर आला आहे. आता इथून आपल्याला लेफ्ट साईडलाच आहे स्मारक. साडेबारा वाजलेत आणि आपण फायनली आपल्या मेन डेस्टिनेशन म्हणजे आजच्या दिवसाचं मेन डेस्टिनेशन जे होतं तिथे आलो आहे. सरकेल कान्होजी आंगरे यांच्या समाधीस्थळी आलो आहे. आपण जी कोस्टल राईड करतो आहे बेसिकली आपण कोकणाचा जो समुद्रपट्टा कव्हर करतो आहे तर त्याच्यामध्ये यांचं खूप महत्त्वाचं स्थान आहे. शिवाजी महाराजांनी जरी आपल्या आरमाराचं पाया रोवला असेल तरी त्याचा जो कळस आहे तो कान्होजी आंगरे यांनी रचला आणि त्यांना सरकेल ही उपाधी दिली गेली आहे. सो ज्यांना ज्यांना इतिहास माहिती आहे त्यांनी हे नाव बऱ्याचदा ऐकलं असेल. ज्यांना ज्यांना इतिहास नाही माहिती त्यांच्यासाठी खाली मी लिंक देतो, त्या तुम्ही नक्की रेफर करू शकता. इथे पण काही लिहिलेलं आहे, त्याचं मी व्हिज्युअल्स तुम्हाला दाखवतो आहे, तर ते व्हिज्युअल्स पण तुम्ही व्हिडिओ पॉज करून एकदा वाचून घ्या. 1:13 चला आता हॉटेलवर स्टे जिथे आपण करणार आहोत तिथेच चाललो आहे. अगदी 5 मिनटं पण नाही लागणार मला वाटतं. मेन सिटीमध्येच आपण स्टे करतो आहे. गोल्ड स्टे इथे आपण स्टे करतो आहे. गोल्ड स्टे म्हणून हॉटेल आहे काहीतरी, त्याच्या डिटेल्स देतो. सध्या तरी हे आता अनपॅक करायचं आहे, परत रूमवर घेऊन जायचं आहे. संध्याकाळी परत बाहेर पडणार आहोत पण फिरायला, तेव्हा हा सेटअप नसणार आहे. आपण फक्त बाईक घेऊन जाणार आहोत. सामान कमी होईल जरा तर व्यवस्थित आपण फिरू शकतो. अविनाश तिथे अनपॅक करतो आहे आणि संदेश असं झालेलं आहे अनपॅक. सो चेक इन तर केलं आहे. पटकन पहिलंच तुम्हाला रूम दाखवून देतो कारण की परत सगळं विस्कटणार. सो हा बेड आहे, 3 जणांसाठी एक्स्ट्रा मॅट्रेस आपल्याला दिलेली आहे. त्याच्यानंतर मग कबट आहे जे की आम्ही वापरणार नाही वापरणार आम्हाला माहीत नाही. त्याच्यानंतर मग TV आहे जो की आपण नेहमी वापरत नाहीच. आणि वॉशरूम बघूया एकदा कसं आहे ते. सो हाय, हालत खराब झाली आहे त्यामुळे आंघोळ करायची गरज आहे. आंघोळीवरनं आठवलं, गरम पाण्याची सोय आहे 24 तास. सो
सो क्लीन वॉशरूम जे की आपल्याला लागतं. सो हां एवढंच आहे. ओवरऑल एसी आपण बुक केलेलं आहे 3 जणांसाठी. थोडा वेळ आराम करणार आहोत आणि मग आपण पुढचा प्रवास चालू करणार आहोत. 2:15 वाजून गेलेत आणि आपण गोल्ड स्टे म्हणून आहे, गोल्ड स्टे बाय kokanplaces.com इथे स्टे करतो सध्या. आता आपण चाललो आहे लंच करायला. तर गाड्या बाईक तर आपण तिथे पार्क केलेत, बाईक काय घेऊन जात नाही आहे, चालत चालत कारण आपण सिटीमध्येच आहोत. सो आता काय खायचं आहे? नॉनव्हेज. नॉनव्हेजच खाऊया. आज म्हटलेलं कसं आहे आपला 2 होणार आहे, आताचा लंच आणि डिनर. हां लंच आपण बाहेर करू, डिनर हॉटेलमध्ये ट्राय करू. अच्छा अच्छा ठीक आहे. जसं सकाळी सांगितलं अजंताची जी बस सेवा आहे ती इथून पण आहे. सो ॲक्च्युली आपण सिटीमध्येच आहोत. सो सिटीमधून ही बस आहे जी तुम्हाला मांडवला सोडेल. मेन रोड आहे त्या साईडला, तिथून इथे ही बस लागलेली आहे. सो आपण इथून चालत आलो, चालत येऊन वगैरे इथे अजंताची जी फेरी बोट सेवा आहे त्यांचं ऑफिस आहे, इथे तिकीट काढायची आणि मग तिथे मागे जी बस होती तिथे तशा बसेस मिळतात. काय आलं बजेटमध्ये हॉटेल विचारतात जेवायचं कुठे. सो हा डेपो आहे, डेपोच्या समोरच एक सागर सावली म्हणून आहे, बघूया आता तिथे जाऊया. 1-2 जणांनी सागर सावली सजेस्ट केले, जाऊन चेक करूया, जर चांगलं वाटलं तरच आतमध्ये जाऊन खाणार आहोत. 20 मिनटं झाली असेल ना? 20 मिनटं वाट बघितली आणि फायनली चिली तरी आली आहे. सगळे चालू आले, व्हिडिओ पण करत नाही, मिस करतो. आणि चांगले चिली वगैरे चांगले. संदेश दादा बोलला म्हणजे चांगले. प्रतीक्षेचं फळ तू म्हणतात ना गोड असतं, गोड असतं, ही तिखट असेल ना चिली. चिकन टिक्का मसाला स्पायसी नाही पण स्वीट टँगी टाईप आहे. अच्छा आणि थोडं लिटिल बिट स्पायसी. चिकन टिक्का असतो नाही का तेच पीसेस, त्याला फक्त मसाला मसाल्यामध्ये. सो सेकंड ऑर्डर आपली चिकन टिक्का मसाला, ती 10 मिनटांनी आलेली आहे. थोडंसं वेट करायला लागतो आहे पण क्वालिटी आणि टेस्ट थोडीशी चांगली आहे. बिल आले 740 रुपीज झाले आहेत. पाण्याची बॉटल 20, चिकन चिली 200, चिकन टिक्का मसाला 260, तंदूर रोटी 20 रुपयाची आहे, स्टीम राईस घेतला आपण. सो टोटल 740 पाण्याच्या बॉटल्स घेतले. सो जेवण चांगलं होतं ना? छान होतं जेवण. शोधण्यापेक्षा स्टेशनच्या बाहेर आलो, समोरच मिळतो, टेस्टी आहे जेवणाने. संदेश दादा एक नंबर. म्हणजे बऱ्याच वेळी कसं होतं आपल्याला प्रॉपर ठिकाणी खायला मिळेल की नाही, किंवा आपण ज्या ठिकाणी फिरायला जातो त्या ठिकाणी म्हणजे लांब असेल कुठे असेल काय असेल माहिती नसतं, पण ना समोर डेपो आहे आणि डेपोच्या इथे मस्त असं हॉटेल आहे आणि अप्रतिम चव आहे. म्हणजे इव्हन आम्ही चायनीज मगाशी चिली वगैरे मागवलेलं, जबरदस्त टेस्ट, त्याच्यावरूनच कळलं की इथलं जेवण मात्र एकदम फ्रेश असणार आणि ताजं असणार आणि टेस्टी असणार. सो थम्सअप. बिलचं तर मी सांगितलं, टायमिंग एकदा मी कन्फर्म केला. सो ऑल डे आहे आणि ऑल डेमध्ये फक्त लंच आणि डिनरसाठी हे ओपन होतं. सकाळी 10:30 चालू होतं ते 4 वाजेपर्यंत आणि 6:30 अराउंड चालू होतं ते डायरेक्ट तुम्हाला 10:30-11 पर्यंत ते असतं. पाच वाजून 10 मिनटं झालेली आहेत आणि आत्ता झोप वगैरे काढली आहे मस्तपैकी आणि आत्ता आपण चाललो आहे अलिबाग चौपाटीला. सो अलिबागला आलो मी, अलिबाग चौपाटी नाही व्हिजिट केलं असं कसं होईल. सो म्हणून अलिबाग चौपाटी सनसेट आपण तिथेच एन्जॉय करणार आहोत. सोबत जर किल्ला पाहायला मिळाला आहोटी असेल तर तिथे जाणार आहोत, नाहीतर मग बाहेरूनच मी तुम्हाला किल्ला लागतो. चला आहे बीच, पण म्हटलं बाईक घेऊनच जाऊया कारण की आपल्याला काय काम वगैरे असेल किंवा अजून कुठे प्लॅन झाला जायचा तर मग फायद्याचं होईल.
मस्त आम्ही एन्जॉय केलं इथे. कुलावा किल्ला आज पण काय आपल्याला जायला मिळालं नाही. ॲक्च्युली पाणी आहे, अजून पण थोडं पाणी आहे. तुम्ही जाऊ शकता जर जायचं असेल ना तर. आता वॉकेबल तर आहेच, पण आम्ही म्हटलं की आता ओव्हरऑल कोस्टल राईड करायचीच आहे तर समुद्र समुद्र समुद्र, तर म्हटलं थोडंसं आज आरामातच करूया. म्हणजे बसलेलो मस्त एन्जॉय केलं सनसेट. आता आपण पुन्हा हॉटेलवर जाणार आहोत. डिनर पण मोस्टली आपण हॉटेलवरच करू. आता आपण जे उद्याची राईड करणार आहोत ते आपण टुवर्ड्स नागाव रेवदंडा त्या साईडला जाणार आहोत. थोडंसं ऑफबीट काहीतरी कवर करायचा प्रयत्न करू, किंवा याआधी जे कवर केलं नाही आहे असं कवर करायचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत. तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. आज आपण जिथे थांबलो आहे तो गोल्ड स्टे, त्याचा कॉन्टॅक्ट डिटेल्स मी खाली दिलेले आहेत, किंवा त्या वेबसाईटच्या डिटेल्स मी दिलेल्या आहेत. तर तुम्ही जाऊन नक्की चेक करा, आवडल्यास नक्की तुम्ही बुक करा.